मकर संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रांत सणासाठी लागणाऱ्या वस्तू दाखल झाल्या आहेत. रंगबेरंगी तिळगुळ हलव्यांचे दागिने यांनी बाजारपेठ सजले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण अर्थात मकर संक्रांती, या संक्रांत सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. संक्रांत सणासाठी लागणारे तिळाचे पदार्थ, नवीन वधूसाठी घेण्यात येणारे हलव्याचे दागिने, लहान मुलांसाठी भोरणांना लागणारे हलव्याचे दागिने यांनी बाजारपेठा जणू सजून गेले आहेत. नवीन वर्षाचा पहिला सण अर्थातच मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि अशा या मकर संक्रांतीच्या सणासाठी आपण जर पाहिलं तर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. मकर संक्रांतीला सर्वात महत्त्वाचा असणारा पदार्थ अर्थात तिळगुळ, आणि या तिळगुळाबरोबरच नववधूसाठी हलव्यांचे दागिने दिले जातात. या हलव्यांच्या दागिन्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ सजलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या हलव्यांचे दागिने आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी भोरनाळ असं हे मकर संक्रांतीमध्ये एक सण केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून लहान मुलांसाठी देखील भोरनाळासाठी वापरण्यात येणारे दागिने इथे दिसत आहे. अत्यंत सुंदर असे सुबक अलंकारकृती दागिने इथे बाजारपेठांमध्ये दाखल झालेले आहेत. तिळगुळांबरोबरच तिळगुळांच्या वड्या असतील, त्यानंतर लाडू, असे अनेक पदार्थ बाजारपेठांमध्ये दाखल झालेले आहे. आणि मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये नागरिकांनी देखील गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच अशा प्रकारे या मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा मोठ्या प्रमाणात सज्ज झाल्या आहेत. पारंपरिक सुबक नक्षीदार असलेले हलव्याचे दागिने खरेदीसही आता नागरिक गर्दी करू लागले आहेत. हलव्याचे दागिन्यातील विविधता, विविध डिझाईन्स यांनी महिला वर्गांना आकर्षित केले आहे.